दुचाकी चोरणाऱ्या टोळीस अक्कलकोट पोलिसांनी जेरबंद केलं असून तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या पथकाने दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीस जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे। रामचंद्र यल्लप्पा ग्वल, बाबू जगप्पा ग्वल आणि श्याम ग्वल या तिघांना अटक करीत तीन दुचाकी जप्त केल्या आहेत। चौकशीअंती संपूर्ण टोळीला नेस्तनाबूत केलं जाईल अशी ग्वाही ही पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी दिली आहे। मोटरसायकल चोरींचे मुसके आवण्यासाठी रात्रंदिवस काम करत होते, त्या अशाच प्रकारे एक पथक दुधनी भागामध्ये रात्री गस्त करत असताना एक संशयित मोटरसायकल ज्याला नंबर प्लेट नव्हती असा दिसून आला, त्याला हटकलं आणि ताब्यात घेऊन चौकशी केली। त्यावेळेस त्याला त्याच्याकडे जी काही बिगर नंबरची गाडी होती त्याच्याबद्दल त्याला काही सांगता आलं नाही, त्याच्याकडे ताब्यात घेऊन त्याला अधिक 20,000 चौकी केली असा, त्यानं ती मोटरसायकल चोरली असेल सांगितलं। आणि अशाच प्रकारे तो आणि त्याचे दोन साथीदार आहेत यांनी या भागामध्ये अक्कलकोट परिसरामध्ये बराच चोरा केल्या असल्या सांगितलं। आत्ता जो ताब्यात घेतलेला जो इसम आहे चोर आहे राम ग्वाला याच्याकडून तीन मोटरसायकल जप्त झालेले आहेत, त्यापैकी दोन अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे आहेत आणि एक अफजलपूर आगा जे कर्नाटक राज्यातलं पोलीस ठाणे तिथल्या त्या भागातली एक चोरलेली मोटरसायकल आम्हाला रिकवर झालेली आहे आणि अद्याप दोन फरार चोरांचा शोध असून त्यांच्याकडूनही बऱ्याच मोटरसायकल हस्तगत होण्याची शक्यता आहे। या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांचं मार्गदर्शन लाभलं। या पथकात पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, हवालदार अजय भोसले, अल्ताप शेख, सुभाष दासरे, अजय शिंदे, सुरेश लांजणे आदींचा सहभाग होता।